India's leading institute for medical engineering and foundation preparation is now in Vasco, Ponda and Mapsa. Fulfill your dreams of becoming a doctor or engineer with Akash Byju's. Enroll for instant admission cum scholarship test. Admissions open. कर्नाटक सरकारान आता अशा प्रकारचो प्रस्ताव जो असा तो सादर केल्लो असा की त्या माध्यमातल्यान ते कळसा भांडवरा आणि हलतरा हे तीन जे प्रकल्प असा म्हणजे पहिली ते धरणाचे प्रकल्प असले आणि त्यांच्या लक्षात येले की हो पुराय वाठार जो असा तो केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयान इको सेन्सिटिव्ह एरियाज म्हणजे पर्यावरण संवेदनाक्षम क्षेत्र म्हणून घोषित केलेले असा आणि ह्या एकंदर परिसरान अशा प्रकारचे प्रकल्प जे असा धरणाचे प्रकल्प असा हे येवप खूप कठीण असा व दाखले जे असा ते दिवपाची प्रक्रिया जी असा ती खूप किचकट असा कारण ह्या पुराय वाठारान रिझर्व फॉरेस्ट एरिया जो भांडोरा प्रकल्प असा तो पुराय भीमगड अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येता आणि थंय राष्ट्रीय वन्यजीव सल्लागार मंडळ जे असा त्यांची परवानगी घेवप गरजेचे असा आणि त्याचपरीन केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडल्यान पर्यावरण दाखलो घेवपाचो असा त्यानुसार असे दिसून येता की तिन्ही वाठारांनी कर्नाटक जे असा ते वसंत बंधारे स्वरूपाचे काम करपाक सोदता त्यांना दाखवपाचे असा की तो पर्यावरण स्नेही जातलो त्या वाठारातल्या एकंदर जैविक संपदेक तो पूरक असतो असे त्यांना चित्र निर्माण करपाचे असा पण ह्याच्या पहिली त्यांच्यानी जी कळसा न्हय जी असा ती गोयच्या दिशेने येताली तिचे जवळजवळ 5 किलोमीटरचे जे नैसर्गिक पात्र असा हे पुराय खणून उडयलेले असा ते उद्ध्वस्त केलेले असा तर त्याचेर किती करताले हाचेरूय त्यांच्यानी स्पष्टीकरण दिवपाक जाय आणि मागेरूच केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय त्याचपरीन गोय सरकारान ह्या संदर्भातली फुडली जी कारवाई असा ती करपाक जाय.